नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. ज्यांनी परमात्म्याची साठवणूक आपल्या हृदयात केली आहे ते भाग्यवान आहेत. त्यांचे कुळ, कर्म आणि स्वधर्म देखील धन्य आहेत, असं प्रतिपादन शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांचे वंशज हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर श्री क्षेत्र पंढरपूर यांनी केलं. परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांनी अमृत महोत्सवानिमित्त डोंगरगण येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनात ते बोलत होते. भाग्याचे भाग्य धन्यते संसारी, साठविती हरी हृदय माझी. धन्य त्यांचे कुळ, धन्य त्यांचे कर्म, धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा, एका जनार्दनी धन्य त्यांचे दैव, हा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा अभंग त्यांनी कीर्तन सेवेसाठी निवडला होता. ज्यांचं अखंड जीवनच प्रभुमय झालं आहे त्याला प्राप्त होणार भाग्य आणि त्याचं फळ या अभंगात एकनाथ महाराजांनी वर्णन केलं आहे. नाथ महाराजांनी कर्माच्या दृष्टीने विचार या अभंगात मांडले आहे, त्याचबरोबर कर्माचं आणि भाग्याचं काय चिंतन केलं याचं वर्णन देखील या अभंगात आहे. शिव चव्हाण म्हणाले की परमपूज्य जंगले महर्षी शास्त्रज्ञ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त उद्या 15 मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सप्ताहाला हजेरी लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर. श्री क्षेत्र डोंगरगण या ठिकाणी ज्ञानेश्वर आश्रम आणि डोंगरगण ग्रामस्थ व परिसरातील सर्व ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या सहकार्याने परमपूजनीय गुरुवर्य श्री जंगले महाराज शास्त्री यांचा अमृत महोत्सवी वर्षाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कार्यक्रम आयोजित करत असतानाच एक शेतीसाठी कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि महाराजांचं असं स्वप्न होतं की या ठिकाणी अन्नदान मोठ्यात मोठ्या प्रमाणात अन्नदान व्हावा म्हणून परिसरातील नव्हे तर तालुक्यातील जवळजवळ 268 गावांनी या ठिकाणी अन्नदानाचं नियोजन केलेलं आहे.